सव्या मैदानाच्या दिशेने एक मोठी मॅच रंगलेली आहे. अट्टाळी विरुद्ध सुरगेवाडी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दुपारच्या सत्रामध्ये युनिक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जॉईन झालेला आहे त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही SGCA चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता. आज या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही पुन्हा एकदा छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करतो आणि दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया, जिथे मात्र एक मोठी मॅच रंगत असताना पाहायला मिळते. ब गटामधील मॅच क्रमांक 3 चोरगेवाडी विपक्ष अटाळी अशी मॅच आहे. अटाळी टीमने टॉस जिंकला, टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय चोरगेवाडी या टीमला. श्रीकांत घोरपडे आणि संदीप अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. पहिलाच बॉल खूप वेगाने हाताला श्रीकांत आहिरे गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. पहिलाच बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल केलाय आणि पहिलाच बॉल बीट करून फलंदाजांना डॉट आलेला आहे. वाईट बॉलचा इशारा आलाय पंच नवनाथ बादापरे यांच्या माध्यमातून. इथेपर्यंत नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे. खराब बॉल, सिंगल धाव धावपळकावरती लागलेली आहे. याला मोठा फटका जरूर आलाय. बॅट मधून आवाज खूप चांगला होता. बॉलची पाहणी पाहावी लागेल. बॉल कुठेपर्यंत गेलाय, कॅचची संधी होती परंतु कॅच ड्रॉप झालाय. कॅच खूप महत्वाची होती. ज्या प्रकारे श्रीकांत आहिरे यांनी बॉल टाकला, बॅटचा आवाज जसाला तसा श्रीकांतने सांगितलं की कॅच आहे, परंतु पहा क्षेत्ररक्षकाने कॅच मिस केले. क्रिकेटमध्ये एक चुकीला माफी अजिबात नाही. कॅच पकडणं खूप गरजेचं होतं कारण श्रीकांत घोरपडे हा एक नामांकित खेळाडू आहे आणि त्यांची विकेट दोन्ही संघासाठी खूप महत्वाची आहे, परंतु स्ट्राईक रोटेट झाले. आता नॉन स्ट्राईकचा खेळाडू संदीप स्ट्राईक यांना. ओ माय गॉड, क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त. संदीप जाधव यांना माघारी परतावं लागतंय. यष्ट्या वाकवलेत मी मरेन. काय अफलातून बॉल पाहायला मिळालाय, ज्या प्रकारे परफेक्ट यॉर्कर बॉल पाहायला मिळालाय. खरं तर रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्ही पाहू शकाल युनिक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून. श्रीकांत आहिरे ओव्हर द विकेटने गेले. ओव्हर पिच बॉल होता मी म्हणेन, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. फलंदाजाचा स्ट्रोक फसला आणि त्यानंतर बॉल मात्र यष्ट्यांचा वेध घेऊन संदीप जाधव यांची मात्र विकेट मिळवलेली आहे श्रीकांतने. दोन धावा धावपळकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये श्रीकांतची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. यावेळेला पाठीमागचा पाय वाकवल्यानंतर बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडूला घेतला आणि पाठवून दिलाय डीप मिड विकेट रिजनच्या झोनमध्ये, पार्किंग प्लॉटमध्ये. एक वेगवान पद्धतीचा स्ट्रोक आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. विकी चोरगे आहेत ज्यांच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक आला. ताकदीच्या जोरावरती आणि टायमिंगच्या जोरावरती या बॉलला डीप मिड विकेट रिजनमध्ये फेकून दिलंय. आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी आलाय मॅक्झिमम षटकार. आतापर्यंत श्रीकांत आहिरे यांनी चांगली गोलंदाजी केली होती. पहिले 4 बॉल त्यांनी चांगले टाकले होते, त्याच्यामध्ये संदीप जाधव यांची विकेट देखील मिळवली होती, परंतु त्या 4 बॉलच्या पाठीमागे जी मेहनत घेतली होती ती 5व्या बॉलवरती विकी जोरगे या नावाने मेहनत मात्र उधळून लावलेली आहे. चांगली बॅटिंग विकी यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणखी एक चांगला स्ट्रोक, परंतु याला मिन्स टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक नाही, टप्पा पडल्यानंतर चेंडू मस्तकावरती दस्तक देऊन सीमारेषेत लगत पाहायला मिळतोय. परंतु मिस फिल्डिंग पहा, जिथे मात्र धावांची लयलूट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन दोन धावा धावपलकावरती जोडूया आणि या दोन धावांच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलंय एका षटकाच्या अंती 10 अंकावरती. दुहेरी अंकामध्ये धावपलक जाऊन पोहोचलेला आहे. डबल डिजिट मध्ये 10 अंक म्हटलं की आपल्याला नक्कीच क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण होते, कारण त्यांच्या जर्शीवरती आपल्याला सातत्यपूर्वक हा 10 आकडा पाहायला मिळाला. भारताने आतापर्यंत 38 जर्शा छापलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 32 जर्शा 10 या आकड्याच्या छापलेल्या आहेत. त्या म्हणजे हे रेकॉर्ड देखील अजमरण राहणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं होतं. परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने, जेथे 10 धावा धावपलकावरती आहेत.
डेड बॉल घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून। ओवर क्रमांक 2 मध्ये विठ्ठल आयरे आलेले आहेत। 10 सरासरी चोरगेवाडी टीमने आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती ठेवलेली आहे। या सरासरीने खेळले तर 30 धावांपर्यंत मजल मारू शकतात। हा बॉल वाईड बॉलचा इशारा आलाय, अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ स्टंप, ऑफ साइडच्या बाहेरचा बॉल। आणि पंचांनी लगेचच दोन्ही हात समांतर बाजूला केले। दुपारच्या सत्रामध्ये कसरत करताना पाहायला मिळालेले आहेत एक धाव। 11 धावा धावपलकावरती मॅजिकल फिंगर आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते। 11 धावा, 1 विकेट आणि 1 ओव्हर। गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल, कमी गतीने हा बॉल हाताळलाय फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपरांच्या हातामध्ये विसवलेला आहे आणि आलेला आहे तो डॉट बॉल। पहिले दोन बॉल विठ्ठल आयरे यांनी थोडेसे खराब टाकले, परंतु हा बॉल त्यांनी चांगला अचूक टप्प्यावरती टाकलाय। हा बॉल पहा हवेमध्ये उभा राहिलाय, क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये चेंडू खाली आले, त्यांनी मात्र टिपले झेल। आणखीन एक धक्का चोरगेवाडी टीमला, ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं, ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं, त्या जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये यश प्राप्त झालंय विठ्ठल आयरे यांना आणि अटारी टीमला। श्रीकांत घोरपडे बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला। बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाउन दी बॉल, एक हाताची ओंजळ करून उभे होते आणि अलगदपणे बॉलला ओंजळीमध्ये पकडलं आणि धक्का क्रमांक 2 चोरगेवाडी टीमला। ओहो, यावेळेला देखील बॅटची कडा लागली होती, चेंडू पाठीमागच्या दिशेला निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र एकच धाव मिळाली जाईल। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले चोरगेवाडी टीमची 12 अंकावरती। दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव गती वाढवावी लागेल, आक्रमक रूप धारण करावं लागेल। बॅकफुटला जात असताना आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही, पूर्णपणे फलंदाजाला बीट केलाय। प्रीतम आलेले आहेत, प्रीतमला कुठेतरी स्ट्राईक वरती आणावं लागेल विकी चोरगे यांना, ही रणनीती आखावी लागेल, कारण विकीच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय, त्याची बॅट तळपले। यावेळेला पहाल की आता या बॉलला डिपेंड केलाय, पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं। सिंगल धाव प्राप्त, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे स्किड झाले त्या ठिकाणी आपण पाहिले। आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया, 13 धावा धावपलकावरती। धावांचा वेग आहे तो वाढवावा लागेल मी म्हणेन। विकी चोरगेला मात्र आता संपूर्ण सूत्र आपल्या खांद्यावरती घ्यावे लागतील, तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून एक तंत्रशुद्ध बॅटिंग विकी चोरगे यांना करावी लागेल। डावपेच जे गोलंदाजाने आखलेत ते डावपेच त्यांना उधळून लावावे लागतील, परंतु यावेळेला देखील स्लोवर पद्धतीचा बॉल। दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावपलकावरती धाव आहेत अवघ्या 13 धावा। विठ्ठल आयरे यांचं देखील कौतुक करावं लागेल, फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या, 1 विकेट देखील महत्वपूर्ण त्यांनी मिळवले आणि पूर्णपणे बॅकफुटला ढकललं चोरगेवाडी टीमला। ओवर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आलेले आहेत रोहित, हा बॉल देखील सुरेख आहे, अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळाला, परंतु मिस फिल्डिंग, कुठेतरी विकेट किपर सूरज यांच्या माध्यमातून फेकी करत असताना चुकीची पाहायला मिळाली आणि चुकीचा मोबदला चोरगेवाडी टीमला। व्हाइट प्लस 1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया। खर तर विकी चोरगे यांना स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं आणि स्ट्राईक त्यांना मिळालेली आहे। आता इथून पुढे संपूर्ण संघाची जबाबदारी विकी चोरगे यांच्या खांद्यावरती असेल। जबाबदारी म्हटलं की अनेक उदाहरणं असतात, नक्कीच आपण चर्चा करूया। रोहित 45 जर्सी क्रमांक, पहिलाच बॉल पेस करत असताना चेंडू हवेमध्ये उभा राहिला आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक श्रीकांत आयरे बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीत, परंतु तदनंतर टप्पा पडल्यानंतर बॉलची फेकी लगोलग केले, जिथे मात्र 2 धावा धावपलकावरती जोडल्या जातील। जबाबदारी म्हटलं ना तर अनेक उदाहरणं आहेत, कोणी 40 ओलांडून गेलं तरी जबाबदारी स्वीकारत नाही, कोणी लहानपणापासूनच जबाबदारी स्वीकारत असतं,
जो माणूस किंवा जो मुलगा लहानपणापासून जबाबदारी स्वीकारतो ना, फुलटाचा बॉल आहे समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक ओ माय गॉड हाताला चटका देऊन मात्र चेंडू सीमारेषे लगत पाहायला मिळालाय. काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये मोये मोये होताना पाहायला मिळालंय. परंतु फलंदाज सेफ आहेत की काय पाहणं गरजेचं आहे. यस सेफ आहेत. चुका पाहायला मिळतात, चुका सुधाराव्या लागतील. पहा ज्या पद्धतीने फुलटॉसचा बॉल होता समोरच्या दिशेला खेळून काढला, क्षेत्ररक्षकाने लगोलग फेकी जरूर केली. आणखीन एक मोठा ब्लास्ट, परंतु यावेळेला देखील मिस्टामिस्ट्रोक क्षेत्ररक्षक विनायक आहेत. गवतातून आणि चिखलातून मार्ग काढत बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. विक्की चोरगेने सूत्र हातात घेतलेत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्नांना अपयश येत आहे. परंतु धावफलक कुठेतरी एकेरी दुहेरी धावेने पुढे सरसावायचा आहे आणि ते काम ते मात्र मैदानाच्या आतमध्ये करतायत. हळूहळू का होईना धावगती पुढे जाताना पाहायला मिळते. हा बॉल चांगला आहे, हा टप्पा अचूक होता परंतु दिशा खराब होती. नवनाथ बादापुरे आमच्याकडे वळाले आणि त्यांनी मात्र वाईड बॉल घोषित केलाय. आणखीन एक सिंगल धाव धावपलकावरती जोडूया. 22 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 ओव्हर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. बॅकफुटला गेलाय, अप्पर कट या बॉलला उडवलाय, परंतु धावा किती मिळणार पाहणं गरजेचं आहे. पंचांकडे नजरा सर्वांच्या वळवल्या जातील. या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या जातील 6-6-6-6-6 धावा षटकार. संघर्षाने भरलेला हा षटकार विक्की चोरगे यांच्या बॅट मधून आलाय. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. ज्या पद्धतीने बॅकफुटला गेले, जागा बनवली, अप्पर कट परफेक्ट मिडल ऑफ बॅट केले आणि त्यानंतर डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर बॉलला फेकून दिले 6 धावांसाठी. आता धावांची गती वाढलेली आहे, 28 धावा. मी म्हटलं होतं विक्की चोरगे यांच्याकडे जितकी स्ट्राईक राहील तितकी मात्र धावांची गती वाढेल चोरगेवाली टीमच्या बाजूने. आणि तेच चित्र पाहायला मिळत आहे. विक्की चोरगे यांनी संपूर्ण संघाची सूत्र आपल्या खांद्यावरती घेतलेत. तंत्राचा आणि मंत्राचा वापर त्यांनी तंत्र शुद्ध फटकेबाजी केले. 9 बॉलच्या पाठीमागे बनवल्यात 20 धावा वैयक्तिक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. आणखीन एक क्रिकेटचा दर्जा दाखवणारा हा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. क्रिकेटचा क्लास दाखवला, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचं टेक्निक दाखवलं. 29 धावा धावपलकावरती आहेत. चांगला स्ट्रोक खेळला होता परंतु बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. केवळ सिंगल धाव मिळाले. आता फक्त शेवटचा बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा प्रहार आला तर चोरगेवाडी टीम एखाद्या सन्मानजनक स्थितीवरती पोहोचू शकते. षटकार आला तर 35 होतील, चौकार आला तर 33 होतील, सिंगल आली तर 30, डबल आली तर 31, किती येणार. परंतु हा बॉल आहे खराब, डावी एष्टी सोडून जाणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा आला आहे. 30 धावा धावपलकावरती. या वेळा पहा मोठा फटका, गुडगा टेक, तमाशा देख. विक्की चोरगे यांच्या बॅट मधून एक दमदार, नामदार, शानदार षटकार. शेवटच्या बॉल वरती विक्की चोरगे यांच्या बॅट मधून आला षटकार. इरादे स्पष्ट करणारा हा षटकार आणि कुठेतरी क्रिकेट मधील खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा हा षटकार आला चोरगेवाडी टीमच्या पाठीराखांचा कुठेतरी आशा पल्लवित करणारा हा षटकार पाहायला मिळालाय. परंतु विक्की चोरगे यांचं मी कौतुक करेन, तब्बल 27 धावांची त्यांनी विस्फोटक खेळी साकारली. श्रीकांत यांचं षटक खूप चांगलं राहिलं, पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं, धावा त्यांनी खर्च केल्या होत्या 10. विठ्ठल आयरे यांनीच देखील कौतुक करावं लागेल, धावा खर्च केल्या 3. आणि शेवटच्या षटकामध्ये रोहितने मात्र मोठ्या प्रमाणामध्ये धावा खर्च केल्या. यानंतरची मॅच आहे सारकळ कडववाडी विपक्ष कातवडी बुद्रुक. दोन्ही टीमचे कॅप्टन या कातवडी बुद्रुक या टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. सारकळ कडववाडी टीमचे कॅप्टन किरण जाधव आपण या.
युनिक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पहिल्या डावाची हायलाईट पाहताय. खरं तर युनिक लाईव्ह यूट्यूबच्या टीमने मात्र अनेक बदल केलेत. पहिल्या डावाचा कसा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला हे आपण पाहिलं. टॉस करूया सारखळ कडववाडी विपक्ष कातवडी बुद्रुक. टॉस जिंकलेला आहे सारखळ कडववाडी या टीमने आणि बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय. त्याचबरोबर पेठी गावातील अनेक ग्रामस्थ येथे मात्र उपस्थित राहिलेले आहेत. खरं तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी सल्लागार आदरणीय श्री संजयदादा मोरे साहेब, त्याचबरोबर पेठी गावचे एक युवा कार्यकर्ते आणि एक फिरकीचे जादूगार म्हणून त्यांच्याकडे पाहायचो आपण तानाजी दादा मोरे आणि त्याचबरोबर पेठी गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं नेतृत्व आदरणीय श्री संदीप दादा मोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं आणि खेळाडूंचं SGCA चषक 2024 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. 18 बॉलच्या पाठीमागे 37 धावांचं लक्ष आहे चोरगेवाडी टीम समोर आणि पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता त्याला मात्र ऑन साइडला वळवलाय आणि बॉल मात्र इथे पंचांनी घोषित केलाय की डेड बॉल आहे. श्रीकांत आहिरे आणि विठ्ठल आहिरे पारंपरिक जोडी श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अटाळी या टीमच्या माध्यमातून आपण पाहत आहे. घातक जोडी आहे चोरगेवाडी टीम्सला या मॅच मध्ये विजय मिळवायचा असेल ना तर नक्कीच या जोडीला फोडावं लागेल. परंतु अटाळी टीमला जर विजय मिळवायचा असेल ना तर पार्टनरशिप आणि सुरुवात ही चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. हा बॉल नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एका षटकामध्ये तुम्ही एकच बॉल टाकू शकता जी लाईन आहे. दुसरा बॉल जर तुम्ही टाकला तर नो बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. श्रीकांत घोरपडे थोडेसे खराब प्रदर्शन करतात. नो प्लस वन अशा दोन धावा धावपळकावरती जोडूया. पावसाच्या सरी आता हळूहळू मैदानाच्या दिशेने कोसळताना पाहायला मिळत आहेत. याला मोठा फटका जरूर आलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आलेत. धावत्या पावलांनी टिपलाय झेल, परंतु फ्रीडचा बॉल होता ना आणि इथे काय घडलं जाईल. फलंदाज सेफ असेल की काय, परंतु इथे फलंदाज बाद असेल. कॅच पकडली होती संदीप जाधव यांनी, माफ करा शुभम यांनी, परंतु धावचीतच्या स्वरूपामध्ये विठ्ठल आहिरे यांना माघारी परतावं लागलं. फिल्डर अक्षरशः असं वाटलं होतं कॅच आउट आहे, परंतु त्यानंतर फ्रीडचा बॉल म्हटल्यानंतर लगोलग त्यांनी फेकी केली आणि त्याच जाळ्यामध्ये विठ्ठल आहिरे अडकले गेले. तीन धावा धावपळकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक अटाळे आलेले आहेत. विठ्ठल आहिरे माघारी परतले आहेत. अति गायी संकटात नाही. पावसाच्या सरी आता कोसळायला लागलेल्या आहेत. खोलवटप्याचा बॉल खोलात टाकलाय क्षेत्ररक्षक आहेत. धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. वेग चांगला आहे श्रीकांत घोरपडे यांच्याकडे. टप्पा देखील अचूक आहे. लाईन लेन सर्व काही गोष्टी जुळून येत आहेत. श्रीकांत आहिरे यांना मात्र आता बॅट
तळपावावी लागेल. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर होईल का? हो यस. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चार धावांसाठी चौकार. पा ज्या पद्धतीने श्रीकांत आयर्याने स्ट्रोक खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या बाजूने बॉल निघून चाललाय चार धावांसाठी. सात धावा धावपळकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 15 बॉलच्या पाठीमागे 30 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आटाळी टीम साठी फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खूप मोठी चुकी करतायत, चुकीला माफी नाही. बॉल निघून चाललाय, क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देऊन आउट द पार्क. सहा धावांसाठी आलाय षटकार. आणखीन एक चांगला स्ट्रोक यावेळेला, आणखीन मिस फिल्डिंग पाहायला मिळते. क्रिकेट मध्ये चुकीला माफी अजिबात नाही. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी. नशिबाचा चौकार टीम आटाळीसाठी. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवला, दिशा चांगली होती. टप्पा पडल्यानंतर हाताला ब्रश करून बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर. चार धावांसाठी आलेला एक नशिबाचा चौकार आटाळीसाठी. धावपळक खूप वेगाने पुढे जाताना पाहायला मिळालं. मी म्हटलं होतं श्रीकांत आयरे 360 चे खेळाडू आहेत, चौपेर बाजूला मोठे फटके खेळण्यासाठी ते जाणले जातात. 17 धावा धावपळकावरती आहेत. इथून पुढे अजूनही 18 बॉलच्या पाठीमागे जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 20 धावांची आटाळी टीमला. 12 बॉल 20 धावा, 20 धावा 12 बॉल असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. श्रीकांत आयरे यांनी संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतल्यात. विठ्ठल आयरे माघारी परतलेत, त्यानंतर श्रीकांत आयरे यांना उभं राहणं गरजेचं होतं आणि ते काम त्यांनी केलेलं आहे. 7 बॉलच्या पाठीमागे 15 बनवल्या, त्याच्यामध्ये चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. विनायक अटाळे स्ट्राईक एंडला आहेत. पहिलाच बॉल वेगवान गोलंदाजीच्या रनवेवरती विकी चोरगे. विकी चोरगे यांची बॉडी लँग्वेज खूप चांगली आहे, उंची देखील खूप चांगली आहे, बॉडीचा बांधा अतिशय चांगला आहे आणि खरं तर अशाच प्रकारची गोलंदाजी त्यांना करावी लागेल. पहिला बॉल डॉट आलाय. आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 11 बॉल 20 धावांची आवश्यकता. हाय बॉल सुरेख आहे परंतु पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. टप्पा चांगला होता, वेग देखील चांगला होता परंतु लाईन आहे ती लाईन भरकटली गेली. ओहो, इथे बॅटचा स्विंग खूप चांगला होता परंतु बॅटची कडा लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेलाय. मिळालेली आहे ती सिंगल धाव. एकोणीस धावा धावपळकावरती. या बॉलला फक्त दिशा दिले, सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने धावपळकावरती धावा आहेत 20 धावा.
अजूनही 9 बॉलच्या पाठीमागे 17 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ओके, बॅकफुटला जाऊन चांगला पंच केला क्षेत्ररक्षक, बॉलचा पाठीमागे पाठमोरा जरूर करतात. तोपर्यंत धावा घेण्यासाठी धावाधाव चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. गोलंदाजाचं मी कौतुक करेन विकी स्वर्गीय यांचं. 5 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 5 धावा त्यांनी खर्च केलेत. पहिल्या षटकामध्ये 10 मात्र ओसांडून खर्च झाल्या होत्या, परंतु या षटकामध्ये परंतु या वेळेला स्लॉट मध्ये आल्यानंतर बॉलला पाठवून दिलंय पार्किंग प्लॉट मध्ये. बेधडक कडक 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 षटकाराला आहे श्रीकांत आयरे यांच्या बॅट मधून. काय फटका सजवलाय, रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. ओव्हर द विकेट ने गेले, पाठीमागचा पाय वाकवला, गुडगा टेक, तमाशा देख, अक्का गोला, उचल कर बोला. हा 6 धावांचा टोला, आसमानी टोला पाहायला मिळाला आहे श्रीकांतच्या बॅट मधून. धावपलकावरती आहेत. इथून पुढे 6 बॉलच्या पाठीमागे अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. श्रीकांत आयरे यांच्यासाठी प्राइज आलेला आहे, बॅटिंग करणाऱ्या टीम साठी ज्या फलंदाजांसाठी प्राइज आलेला आहे की सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी सल्लागार आदरणीय श्री संजय दादा मोरे पेट्री यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. षटकार किंवा चौकार, इथे मात्र एक सिंगल धाव आले. श्रीकांतने एक मारलाय, अजून 2 आले तर 500 रुपये त्यांना भेटू शकतात, कारण जिंकण्यासाठी आता 8 धावांची आवश्यकता आहे. श्रीकांत आयरेसाठी ती संधी उपलब्ध आहे. जर आणखीन 2 षटकार त्यांनी मारले तर 500 रुपयांचं प्राइस दिलं जाईल. 5 बॉल 8 धावांची आवश्यकता. पावसाच्या सरी आता मोठ्या प्रमाणामध्ये कोसळायला लागलेले आहेत. खरं तर गेले 10 ते 12 दिवस पाऊस थांबला होता नवी मुंबई शहरामध्ये, परंतु कालच्या दिवसापासून पावसाने जोर पकडलेला आहे. आणखीन एक मोठा ब्लास्ट, या वेळेला हक्का गोला, उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला श्रीकांत आयरे यांच्या बॅट मधून आसमानी टोला. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे ब्लास्ट जरूर आलेत. आता 2 धावांची आवश्यकता आहे, परंतु ही मॅच षटकाराने फिनिश केली तर नक्कीच 500 रुपये मिळणार आहेत. हा बॉल सोडून दिलाय, अर्थातच वाईड बॉलचा इशारा आहे. स्कोर इज लेवल, अजूनही संधी आहे श्रीकांत आयरे यांना. एक षटकार मारतायत तर नक्कीच 500 रुपयांचं प्राइस त्यांना मिळालं जाईल. 10 बॉलच्या पाठीमागे 29 धावा श्रीकांत आयरे यांनी आतापर्यंत ठोकल्यात. ओ माय गॉड, इथे मात्र मॅच फिनिश. विजयाची धाव इथे पूर्ण झाली बाईच्या स्वरूपामध्ये, आणि 28 संघांनी सामना हा जिंकलाय. 28 संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम स्वर्गीयवाडी संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय नो डाऊट, ज्याने 10 बॉलच्या पाठीमागे 29 धावांची विस्फोटक खेळी साकारली, असा श्रीकांत आयरे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो.